संसद भवनासंदर्भातली ही महत्वाची बातमी येते. संसद भवनाबाबत आता सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय दिलाय. नव्या संसद भवनाला कोर्टानं मंजुरी दिली आहे. मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला आता ही कोर्टानं परवानगी दिलेली आहे. संसदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाला सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली आहे. सेंट्रल विस्टाला आता हिरवा कंदील मिळालेला आहे. नव्या संसद भवनाला कोर्टानंही आता मंजुरी दिलेली आहे आणि लवकरच संसदेच्या नव्या इमारतीचं बांधकाम सुरू होणार आहे. या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे थेट दिल्लीमधून आपल्या संपर्कात आहेत. रामराजे, काय नेमकी माहिती मिळते? मोदींच्या या ड्रीम प्रोजेक्टला आता न्यायालयानं परवानगी दिलेली आहे आणि आता बांधकामाला लवकरच सुरुवात होईल अशी माहिती कळतीये. बिलकुल, परंतु हे बांधकाम होण्यापूर्वीच संसद आणि मंत्रालय सर्व एकत्र करण्याचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि याला विरोध करणारी याचिका दाखल झाली होती. यावर सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की पर्यावरण खात्यानं जे काही मुद्दे दिलेले आहेत ते योग्य आहेत आणि त्यामुळं हे बांधकाम करण्यासाठी, संसद आणि मंत्रालयाचं बांधकाम करण्यासाठी काही हरकत नाही. परंतु जे हेरिटेज कमिटी आहे त्या हेरिटेज कमिटीचे परवानगी घेणं हे गरजेचं आहे. त्यामुळं आता सरकारला एकच काम उरलेलं आहे, हेरिटेज कमिटीची परवानगी घेणं आणि त्यानंतर या इमारतीचं बांधकाम लवकरच सुरू होणार आहे आणि लवकरात लवकर हे संसद भवन निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. ठीक, धन्यवाद राम दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. रामराजे शिंदे दिल्लीतून आपले प्रतिनिधी आमच्या बरोबर होते. सेंट्रल विस्टाला आता हिरवा कंदील मिळालेला आहे आणि संसदेची जी नवी इमारत आहे, नवं संसद भवन, ते लवकरच उभारलं जाईल. या ड्रीम प्रोजेक्टला आता कोर्टानं परवानगी दिली. नेमकी काय वैशिष्ट्ये आहेत नव्या संसद भवनाची एकदा आपण पाहूया. चौसष्ट हजार पाचशे चौरस मीटरवर ही इमारतीची उभारणी होणार आहे. ही इमारत उभारली जाईल. जुन्या संसद भवनपेक्षा 1700 चौरस मीटरनं हे नवं संसद भवन मोठं असणार आहे. इमारतीच्या उभारणीसाठी 971 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडला संसद इमारत उभारणीचं काम देण्यात आलेलं आहे. 888 आसन क्षमतेचं लोकसभा सभागृह असेल. 326 आसन क्षमतेपेक्षा मोठं राज्यसभेचं सभागृह असेल. नव्या टाऊन हॉलची आसन क्षमता ही 1224 इतकी असेल. नव्या संसदेत भव्य संविधान कक्ष असेल आणि संविधान कक्षात घटनेची मूळ प्रत ठेवण्यात येईल. भारतीय स्वातंत्र्य लढ्यावरील डिजिटल प्रदर्शनही इथे असेल. नव्या संसद भवनाच्या कामाला आता लवकरच सुरुवात होईल. पुढच्या एका महत्वाच्या बातमीकडे. नव्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमधून पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन झालेला आहे आणि पुढचे दीड महिना ब्रिटन लॉकडाऊनमध्ये राहणार आहे.